सणासुदीच्या काळामध्ये मात्र मोदी सरकारकडून एक आनंदाची बातमी मिळत आहे, ते म्हणजे तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या होत्या, परंतु ऐन सणासुदीच्या काळामध्ये मात्र तेलाच्या किमती पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कारण की मिळालेल्या माहितीनुसार रिफाईंड आरबीडी पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल हा शुल्क मात्र आता 17.5% कमी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त केंद्राने फूड पाम ऑइल वरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर 20% 7.5% आणला आहे आणि कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल हे 20% 5% आणले आहे. या कपातीमुळे आरबीडी पामतेल, रिफाईंड सोयाबीन तेल आणि रिफाईंड सूर्यफूल तेल यावर प्रभावी शुल्क 14 ऑक्टोबरपासून 19.25% असेल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.